आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताळे यांनी भारतीय बौद्ध समाज संघटनेचे अध्यक्ष रावजी यादव यांच्याशी केलेली पाहुया ही खास बातचीत. जनांच्या विनम्र होऊन इथे खिळतील नजरा. जय भीम जय भीम जय भीम गरजल्या गगनभेदी ललकारा. उठवा क्रांतीचा नारा. होऊ द्या बुद्धमय भारत सारा. होऊ द्या बुद्धमय भारत सारा. होऊ द्या बुद्धमय भारत सारा. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126वी जयंती. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातल्या महूगाव या गावी डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. समाजातील जातीभेदांचं उच्चाटन करून त्यांनी समाजातील लोकांना न्याय प्रस्थापित करून दिला. तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि गुलामगिरीतून मुक्त करून समानतेचा हक्क देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरिबी निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणे असल्याने शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी दिला. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला. अशा या महामानवाला कोकण लाईव्हचा सलाम. आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताळे यांनी भारतीय बौद्ध समाज संघटनेचे अध्यक्ष रावजी यादव यांच्याशी केलेली खास बातचीत. आता आपण आहोत ओरूस नगरीमध्ये. आपल्या सोबत आहेत श्री रावजी गंगाराम यादव, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्गचे अध्यक्ष यांच्यासोबत आपण चर्चा साधणार आहोत. ते आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, एकंदरीत आपण भारतीय बौद्ध समाजाचं नेतृत्व करत आहात. नेतृत्व करत असताना या बौद्ध धर्माची स्थापना ह्या भारतामध्ये कशी झाली हे तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. या भारतामध्ये बौद्ध धर्माची स्थापना तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी केली आहे. आणि त्यानंतर पेशव्याकालीन हा बौद्ध धर्म या देशामध्ये समाप्त झाला. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः धम्मदीक्षा घेऊन 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि या देशामध्ये ह्या बौद्ध धर्माची पुनर्स्थापन त्यांनी केली आहे. सर, एकंदरीत या देशात बौद्ध धर्माची तुम्ही ज्या संघटनेचं नेतृत्व करत आहात, तुम्ही या जिल्ह्याचं नेतृत्व करतात, या संघटनेची स्थापना कशी झाली आणि कोणाला सुचली हे थोडक्यात आम्हाला सांगा. बाबासाहेबांना विद्यार्थी दशेमध्ये शाळा शिकत असताना त्यांना जी वागणूक मिळाली हिंदू धर्मातल्या चालीरीतीतून, आणि त्यावेळी ते आमच्यावर झालेल्या अन्यायांच्या चीड निर्माण होऊन बाबासाहेबांनी एवढा येथे शपथ घेतली की मी जरी ह्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो तरी मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. कारण जन्म घेणे, कोणत्या धर्मात जन्म घेणे हे माझ्या हातात नव्हतं, परंतु कोणत्या धर्मात शेवट व्हावा हे माझ्या हातात आहे. आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि ह्या भारतामध्ये बौद्ध धर्माची पुनर्स्थापना केली. तत्पूर्वी हा धर्म स्वीकारण्यापूर्वी बाबासाहेबांनी 20 देशांचा दौरा केला. 20 देशांचा दौरा केला असताना परदेशामध्ये सर्व जाती धर्माच्या संघटना त्यांना दिसून आल्या, परंतु तथागतात गौतम बुद्धांची जागतिक संघटना काय नाही अशी त्यांच्या मनामध्ये शंका आली असावी असं माझं मत आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी ह्या भारतामध्ये आल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 दीक्षा घेतली. आणि दीक्षा घेतण्यापूर्वी सुद्धा बाबासाहेब ज्यावेळी हिंदू धर्मामध्ये होते त्यावेळी बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या जी काही बाबासाहेबांनी मानणारी मंडळी आहे ह्या मंडळींनी बाबासाहेबांच्या शब्दाखातर एक मंडळ, संस्था, संघटना स्थापन केल्या. आणि अशा संस्थापैकी माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाहितवर्धक महासंघ होता, स्थापन केला होता. आणि मुंबईमध्ये महार ज्ञाती पंचायत म्हणून होती. बाबासाहेब गेल्यानंतर ह्याच महा ब
बौद्ध हितवर्धक महासंघ जो आहे आपला महाहितवर्धक त्याचं नामांतर केलं गेलं बाबासाहेबांच्या नंतर त्यांचे या दोन्ही संघटनेचे नामांतर झाले आणि ही दोन्ही संघटना ह्या बाबासाहेब हिंदू धर्मामध्ये असतानाच त्यांनी स्थापन केली होती. मग बाबासाहेबांना प्रश्न पडला की मी उद्या बौद्ध धर्मामध्ये चालू आहे मग माझ्या बौद्धांसाठी काय म्हणून बाबासाहेब हिंदू धर्मामध्ये असतानाच त्यांनी गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्माची दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ह्या संस्थेची स्थापना 1954 केली आणि 4 मे 1955 त्यावेळेचं संयुक्त महाराष्ट्र आत्ताचं कर्नाटक गुजरात आणि मुंबई ह्या मुंबई चार्टी कमिशनकडे त्याची नोंदणी केली आणि त्या त्याचा नोंदणी क्रमांक आहे 3227 आणि अशी ही संघटना बाबासाहेबांनी चालवत असताना ह्या संस्थेचे मालक स्वतः बाबासाहेब असल्यामुळे दुसऱ्या अध्यक्ष कोणी होण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. परंतु बाबासाहेबांच्या पश्चात त्यांचेच चिरंजीव आदरणीय भैयासाहेब यांनी ह्या संस्थेची धुरा सांभाळली आणि त्यांच्याच कालावधीमध्ये हा संस्थेचा एक ट्रस्ट स्थापन केला गेला त्याचा तो ट्रस्टचा नोंदणी क्रमांक आहे 982F. सर एकंदरीत ज्या संस्था स्थापन झाल्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही म्हणता की बौद्धिष्ट समाजासाठी ही संघटना स्थापन केली त्यांचे आज सुपुत्र ही संघटना त्यावेळी सांभाळत होते. तसंच आज जर तुम्ही बघायला गेला तर मराठा समाज आहे सोनार समाज आहे असे अनेक समाज आपल्या देशामध्ये वावरतात आपल्या सिंधुदुर्गामध्ये वावरतात. तुम्ही एकंदरीत काय सांगाल की अजून किती समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये आपलं योगदान दिलं? नाही बाबा यावर मी सांगेन की बाबासाहेबांनी कोणा स्पेसिफिक एका जातीसाठी काही केलं नाही. बाबासाहेबांनी या देशातल्या सगळ्या शोषित पीडित सर्व जाती जातीच्या लोकांसाठी त्यांनी आपले आयुष्य पूर्ण वेचलेलं आहे. सर आता आपण म्हणत आहात की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक समाजासाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. एकंदरीत जर भारतामध्ये जर पाहायला गेलं तर रिपाई भारिप अशा बऱ्याच संघटना आज किंवा बरेचसे पक्ष यामध्ये नेतृत्व करताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये प्रकाश बाबा प्रकाश आंबेडकर तसेच ते नातू असतील बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू किंवा नातू हे सुद्धा यामध्ये भाग घेतात. रामदास आठवले हे सुद्धा एक वेगळीच संघटना आपल्यासोबत घेऊन चाललेले आहे. तर एकंदरीत काय सांगायचं आहे तुम्हाला की ह्या संघटनाच्या वेगळ्या का झाल्या? कारण एकंदरीत भारिप असेल ह्या संघटना वेगळ्या का झाल्या याचं मला थोडक्यात उत्तर द्या. आता तुम्हाला एक सांगेन मात्र की आदरणीय प्रकाशजी हे बाबासाहेबांचे नातू आहेत हा एक भाग झाला. आरपीआय आपण म्हणता किंवा भारिप म्हणता हे राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षाची आणि धार्मिक संस्थेची तुलना होऊ शकत नाही. मी ह्या धार्मिक संस्थेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने निवड सांगतो. धार्मिक संस्थेसंदर्भात मला या ठिकाणी आपल्याशी बोलायचं आहे. राजकीय पक्षाच्या बद्दल मी कोणतीही गोष्टही तुम्ही बोलू इच्छित नाही. सर उद्या 14 एप्रिल आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. एकंदरीत बुद्धिस्ट समाजाला मी बौद्धिष्ट म्हणणार नाही. बुद्धिष्ट समाजाला बौद्ध बुद्धिष्ट समाज म्हणण्यामागचं माझं कारण आहे कारण आपण सगळे बुद्धिवान आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या या समाजासाठी असो किंवा संपूर्ण भारतीयांसाठी का असो फार मोठं योगदान आहे. जे आज आपण जी कोर्टामधील असेल की आपण ही पूर्णपणे जी न्यायव्यवस्था आहे हे बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मिळालेली आहे. तर या समाजासाठी आपला संदेश काय असेल आणि येणाऱ्या 14 जो उद्या येणारा 14 एप्रिल आहे त्यासाठी तुम्ही आपल्या समाजासाठी कोणता संदेश द्या? सर्वप्रथम आपले मी अभिनंदन करतो. मला या ठिकाणी बोलण्याची आपण संधी दिली आणि आजच्या ह्या जगाचा विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या आपण आज आपण जयंती साजरी करतो आहोत. या जयंतीच्या निमित्ताने मी माझ्या सर्व बांधवांना अगदी हात जोडून द्यायला मी विनंती करेन की या ठिकाणी रावजी कोण याकडे न पाहता ज्यांनी आम्हाला या देशामध्ये धम्म दिला त्या धम्माची संस्था दिली त्या संस्थेची घटना दिली ह्या संस्थेची घटनाप्रमाणे ह्या संस्थेचं काम करण्यासाठी आम्ही निरनिराळ्या शाखा संस्था संघटना काढण्यापेक्षा ह्या बाबासाहेबांची जो धम्म दिला आहे बाबासाहेबांनी जो आम्हाला जो धम्म दिला आहे त्या धम्माची जी संस्था दिली ती संस्थेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्व माझ्या बांधवांनी या संस्थेमध्ये सहभागी व्हावे अशी मी त्यांना माझी कळकळीची माझी हात जोडून विनंती आहे. तर एकंदरीत आपण पाहत आहात आपल्यासोबत होते रावजी गंगाराम यादव द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच तथा आपल्या भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष सिंधुदुर्गचे अध्यक्ष. तर
बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती, ते त्यांनी संदेशही दिलेला आहे की बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजासाठी फार मोठं योगदान, या बौद्धिष्ट समाजाशी समाजासाठी असेल किंवा इतर समाजासाठी असेल, त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. तर माझ्याकडून तसेच माझ्या चॅनलकडून सुद्धा आपल्या सर्व समाजाला सुद्धा या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. पाहत राहा कोकण लाईव्ह. कॅमेरामन विराज गोसावीसह प्रसाद पातळे, सिंधुदुर्ग,